कड़ेगाव शहरातील जनतेने मोठ्या विश्वासाने व अपेक्षेने आमच्या हातात कड़ेगाव नगरपंचायतीची सत्ता सोपवली आहे, त्यामुळे कड़ेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहणार आहे। कड़ेगाव शहरातील शंभूराजे चौक ते रेणुषा हॉस्पिटल डांबरीकरण करणे, पोलीस स्टेशन ते जुना नेरली रोड डांबरीकरण करणे या दोन्ही कामांची निविदा सन 2021 मध्ये झाली असून ही दोन्ही कामे चालू होण्यासंदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला असता त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले। राज्यात शिवसेना भाजपा युतीचे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असून देखील कडेगाव सार्वजनिक विभागातील अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे नागरिकांना त्रास होत आहे व विकासाला खीळ बसत आहे। पावसामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे। तरी याबाबत नागरिक वारंवार नगरपंचायत यांच्याकडे विचारणा करीत आहेत। 22 मार्च पर्यंत सदर कामे न सुरू केली गेल्यास 23 मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर माझ्यासह उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, सर्व नगरसेवक नागरिक उपोषणास बसणार आहे। तर यावेळी होणाऱ्या नुकसानी व कायदा व सुव्यवस्थापन बिघडल्यास याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे निवेदन नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी तहसीलदार शैलजा पाटील यांना दिले। यावेळी कडेगाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। परवेज तांबोळी, 7 स्टार न्यूज, कडेगाव।